नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे बँक ऑफ बडोदा मार्फत आजची वॅकन्सी निघालेली आहे वेतन जे आहे मित्रांनो तुम्हाला अठ्ठेचाळीस हजार एकशे सत्तर ते एकोणनव्वद हजार आठशे नव्वद रुपयाच्या दरम्यान या ठिकाणी पोस्ट मिळणार आहे महिला पुरुष दोघं या ठिकाणी अर्ज करू शकणार आहात एकूण या ठिकाणी पंधरा जागांसाठी वॅकेन्सी आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख जी आहे मित्रांनो एकोणीस सात दोन हजार बावीस या ठिकाणी आहे अधिक माहिती जी आहे मित्रांनो आपण व्हिडिओमध्ये बघणारच आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबायला विसरू नका अशीच नोकरी संदर्भातील नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला मिळत राहण्यासाठी तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ तर मित्रांनो आपण आलेलो आहे बँक ऑफ बडोदा जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये त्यावरती आपण आलेलो आहे तर स्टेप बाय स्टेप सर्व काही माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत तर मित्रांनो ऑफिशियल नोटिफिकेशन जे आहे एकोणतीस सहा दोन हजार बावीसला या ठिकाणी निघालेलं आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख एकोणीस सात दोन हजार बावीस या ठिकाणी आहे या काळादरम्यान तुम्ही या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने तुमचे अर्ज सादर करू शकणार आहात फीस पेमेंट देखील या काळादरम्यान तुम्ही करू शकणार आहात तर मित्रांनो आपण पोस्ट या ठिकाणी माहिती घेणार आहोत तर मित्रांनो या ठिकाणी सगळ्यात पहिली जी व्हॅकन्सी आहे सिनियर मॅनेजर बिझनेस फायनान्ससाठी आहे या ठिकाणी चार वॅकन्सीच्या या पदासाठी एकूण निघालेले आहेत वय जे आहे या ठिकाणी अठ्ठावीस ते अडोतीस वर्षाच्या दरम्यान तुमचं असणं आवश्यक आहे सहा वर्षाचा एक्सपिरियन्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे त्यानंतर मित्रांनो पुढची वॅकन्सी या ठिकाणी आहे चीफ मॅनेजर बिझनेस फायनान्ससाठी wow. चार वॅकन्सीचे कोणी या पदासाठी आहे अठ्ठावीस ते चाळीस वर्षाच्या दरम्यान वय तुमचं असणं गरजेचं आहे मिनिमम आठ वर्षाचा ओवर्क एक्सपिरियन्स तुमचा या ठिकाणी असणं पाहिजे बिझनेस फायनान्स इन लार्ज बँकमध्ये किंवा लार्ज एन एन बी एफ सीमध्ये तुम्ही काम केलेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकणार आहात त्यानंतर मित्रांनो सिनियर मॅनेजर इंटरनल कंट्रोलसाठी पुढची वॅकेन्सी आहे या ठिकाणी दोन वॅकेन्सीचे एकूण या पदासाठी आहे अठ्ठावीस ते अडोतीस वर्षाच्या दरम्यान वय तुमचं असणं आवश्यक आहे मिनिमम सहा वर्षाचा वर्क एक्सपिरियन्स तुमचा या ठिकाणी असणं आवश्यक आहे त्यानंतर मित्रांनो चीफ मॅनेजर इंटरनल कंट्रोलसाठी वेकन्सी आहे तीन वॅकेन्सीचे एकूण या पदासाठी आहे अठ्ठावीस ते चाळीस वर्षाच्या दरम्यान तुमचं वय असणं आवश्यक आहे मिनिमम आठ वर्षाचा वर्क एक्सपिरियन्स तुमचा लागणार आहे त्यानंतर मित्रांनो पुढची की किंवा आहे सिनियर मॅनेजर फायनान्सियल अकाउंटिंगसाठी या ठिकाणी एक वॅकेन्सी पदासाठी आहे अठ्ठावीस ते अडतीस वर्षाच्या दरम्यान वय तुमचं असणं आवश्यक आहे या ठिकाणी सहा वर्षाचा एक्सपिरियन्स तुमचा लागणार आहे त्यानंतर मित्रांनो पुढची वॅकन्सीआटी नाही आहे चीफ मॅनेजर फायनान्सियल अकाउंटिंगसाठी एक वॅकेन्सी एकूण या पदासाठी आहे अठ्ठावीस ते चाळीसच्या दरम्यान तुमचं वय असणं आवश्यक आहे आठ वर्षाचा एक्सपिरियन्स या ठिकाणी देखील तुमचा लागणार आहे तर मित्रांनो या सर्व पदांसाठी क्वालिफिकेशन जे आहे सी एम या ठिकाणी लागणार आहे तुमच्या ठिकाणी ग्रॅज्युएशन झालेलं असेल कुठल्याही डिसिप्लिनमधून आणि चार्टर्ड अकाउंटंट क्वालिफिकेशन जर तुमच्याकडे असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकणार आहात परफड एज्युकेशन जे आहे या ठिकाणी दिलेलं आहे पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री तुमच्याकडे असेल इन मॅनेजमेंट विथ स्पेशलायजेशन फायनान्स ऑर सी एफ ए आय सी डब्ल्यू ए सी एम ए तर या ठिकाणी तुम्हाला परफड या ठिकाणी दिलं जाणार आहे तर मित्रांनो या ज्या पंधरा वॅकन्सीज आहेत या ठिकाणी कॅटेगरीनुसार डिवाईड केलेले आहे आपण ज्या कॅटेगरीतून येत असाल त्यानुसार या ठिकाणी अर्ज करू शकता पेस्केल जर या ठिकाणी बोलायचं झालं तर एम एम जी एस तीनच्या लेवल पेस्केलला जर तुम्ही अर्ज करत असाल पदानुसार तर या ठिकाणी तुम्हाला त्रेसष्ट त्रेसष्ट हजार आठशे चाळीस रुपयापासून ते अठ्ठ्याहत्तर हजार दोनशे तीस रुपयाच्या दरम्यान पेमेंट तुम्हाला या ठिकाणी मिळेल त्यानंतर मित्रांनो शहात्तर पुढचे जे आहेत शहात्तर हजार दहा रुपये ते या ठिकाणी एकोणनव्वद हजार आठशे नव्वद रुपयाच्या दरम्यान तुम्हाला पेमेंट या ठिकाणी एस एम जी एस लेवल फोरसाठी तुम्हाला मिळणार आहे या ठिकाणी मित्रांनो तुम्ही जर रिझर्व्ह कॅटेगरीतून येत असाल तर या ठिकाणी तुम्हाला एज रिल देखील दे दिलं जाणार आहे एस सी एस टीसाठी पाच वर्षाचं सीसाठी सा, तीन वर्षाचं पी डब्ल्यू डी कॅन्डिडेटसाठी या ठिकाणी जनरल ईडब्ल्यूसाठी दहा वर्षाचं सीसाठी तेरा आणि एस सी एस टीसाठी पंधरा वर्षाचं इज रिलॅक्स शिक्षण तुम्हाला या ठिकाणी मिळेल एक्स सर्विसमॅनसाठी देखील या ठिकाणी एज रिलॅक्स मिळणार आहे नंतर मित्रांनो फीस पेमेंट विषय जर या ठिकाणी बोलायचं झालं तर एस एस टी पी डब्ल्यू डी कॅन्डिडेट आणि महिला कॅन्डिडेटसाठी या ठिकाणी शंभर रुपये फीस पेमेंट तुम्हाला करावं लागणार आहे आणि इतर जे जनरल ओबीसी आणि ई डब्ल्यू एस कॅन्डिडेट असतील यांच्यासाठी या ठिकाणी सहाशे रुपये फीस पेमेंट या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे पेमेंट जे आहे मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी करायचं आहे तर मित्रांनो अर्ज तुम्हाला या ठिकाणी कशाप्रकारे करायचा आहे तर ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला अर्ज करायचे आहेत अर्ज करण्याची वेबसाईट तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील तुम्हाला ही वेबसाईट मिळून जाईल त्यावरून तुम्ही डायरेक्टली या ठिकाणी अर्ज करू शकणार आहात तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अर्ज करण्या अगोदर कर सर्व पी डी एफ व्यवस्थित वाचा त्यानंतरच या ठिकाणी अर्ज करा पी डी एफची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील लसेस पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो